दोन मिनट थांब दिनेश दादा, स्कोरर येईपर्यंत. सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे, विक्रांत आणि अक्षय. सामन्याला सुरुवात होत आहे. गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन आले दिनेश कुमार. ऑन स्ट्राइक असतील विक्रांत. पहिला चेंडू स्लॉग स्वीपच्या माध्यमातून खेळून काढलाय. सुंदर फटका जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक टप्पा चौकार चार धावे करिता. चेंडूला समजून घेतलं होतं, पारखून घेतलं होतं, त्याच दिशेने चेंडू भिरकावून लावलाय चौकारासाठी विक्रांत यांनी. पीएससी प्रीमियर लीग पर्व दुसरे. टेनिस क्रिकेट डॉट इन च्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले आहेत त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. यावेळी सलक्या हाताने खेळून काढलाय. डीपला क्षेत्ररक्षक आहे त्यामुळे एकच धाव अर्जित असेल. यावेळेस ऑन स्ट्राइक असतील अक्षय. शॉर्ट पिच चेंडू होता, प्रहार ही तितका जोरदार आहे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने हा ऍक्शन रिप्ले बघू शकता आपण या षटकाराचा. आखूड टप्पा टाकण्याचा प्रयत्न होता पण फायदा फलंदाजाचा झालाय. षटकार येतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. धाव संख्या पुढे सरसावेल. 11 धावा. चांगली सुरुवात आहे बालाजी इलेवन संघाची. या सामन्यासाठी आम्हाला अधिकृत पंच आहेत. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत तारुण मोरे आणि स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये आहेत आतिश बेंडवाल. क्षेत्ररक्षक चुकले. हा
हलकीशी मिसफील्ड आणि त्याचा रूपांतर चौकारामध्ये झालंय। चार धावा येत आहेत। अगोदरच फलंदाज हेवी आहेत आणि त्यात तुम्ही अशा चुका करसाल तर नक्कीच संघाला धाव संख्येमध्ये फायदा होत असतो। डॉट बॉल येईल, निर्धाव चेंडू, कुठली संधी नाही फलंदाजाला आणि बाकीचं कार्य पूर्ण केलंय एसटीच्या पाठीमागे एसटी रक्षक अमिल यांनी। सुंदर प्रहार आहे, बघूया। बळ कमी पडले फळीमधनं आणि माघारी परततील अक्षय जाधव। सुंदर असा झेल पूर्ण केलाय अजिंक्य यांनी। डीप स्क्वेअर लेगला तैनात होते, शॉर्ट पर्यंत नजर चेंडूवरती, झेल पूर्ण आणि माघारी परततील अक्षय जाधव। नेहमीप्रमाणेच ब्रेक थ्रू मिळून देण्याचं काम करत असतात दिनेश कुमार, यावेळेस सुद्धा तेच कार्य दिनेश कुमार यांनी पार पाडले। महत्वपूर्ण गडी बात केलाय अक्षय जाधव यांच्या स्वरूपामध्ये। नवीन फलंदाज असतील लिटिल मास्टर रवी। अगोदरच्या सामन्यामध्ये नाबाद खेळी केली आहे, सामना वीर होते। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15 धावा एक गडी बाद बालाजी 11 संघ। फुलटो चेंडू होता, मिश्रण करण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार जातोय चार धावे करिता। आमचे पंच इशारा देत आहेत चौकाराचा, ऍक्शन रिप्ले होईल। लोअर फुलटो चेंडू होता, मिश्रण केलं होतं नितीन यांनी, नितीन गोलंदाज आहेत। चांगली सुरुवात ही अर्ध काम केल्यासारखी असते, सुरुवात चांगली असली तर मागचे फलंदाज सुद्धा चांगले जोमाने असतात। परत एकदा लोअर फुलटो चेंडू, यावेळेस फटका फसलाय, झेल पूर्ण केलाय अजिंक्य याने। हा दुसरा झेल त्याच दिशेमध्ये त्याच क्षेत्रामध्ये आणि यावेळेस मात्र महत्वपूर्ण गडी असेल विक्रांत। विक्रांत गुळवे माघारी परततील, ऍक्शन रिप्ले आपण बघू शकता या झेलचा। टेनिस क्रिकेट डॉट इन च्या माध्यमातून बीएससी प्रीमियर लीग पर्व दुसरे या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून। पहिल्या षटकामध्ये सुद्धा दिनेश कुमार यांनी एक ब्रेक थ्रू मिळून दिलाय, नितीन सुद्धा ब्रेक थ्रू मिळून देताना आपल्याला आपल्या संघाला एका मजबूत स्थितीमध्ये करण्याचं काम हे गोलंदाजाचं असतं। गोलंदाज जर साजेशी असतील गोलंदाजीला तर नक्कीच फलंदाज सुद्धा तत्पर असतात आपल्या फलंदाजीसाठी। अशा प्रकारचं मिश्रण हे संघामध्येच पाहिजे। नवीन फलंदाज असतील अमोल तरमळे,
पोलीस दलामधील एक व्यक्तिमत्व अमोल तरमळे ज्या प्रकारे गुन्ह्यांचा शोध करतात त्याच प्रकारे गोलंदाजा सुद्धा शोध घेत असतात आपल्या फलंदाजी मार्फत। तेच अमोल तरमळे एक अष्टपैलू खेळाडू ऑन स्ट्राइक लीडिंग फ्रॉम द फ्रंट। अमोल व्हाइट बॉल येतोय, अतिरिक्त धाव जोडल्या जाईल, धाव संख्या पुढे सरसावेल। 20 धावा, दोन गडी बाद आहेत तंबू मध्ये, 20 धावा धाव फलकावरती आहे। नितीन आहेत गोलंदाजी मार्क वरती परत एकदा सज्ज। स्लोवर चेंडू टाकतात फुलटो स्वरूपामध्ये, एक आखणी आहे गोलंदाजाची गोलंदाजी मार्फत, एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट लिटिल मास्टर आणि अमोल यांच्यामध्ये। 3 धावा अर्जित केल्या आहेत। वेल फिटनेस वेल प्लेयर, फिटनेस ही फार महत्वाची असते क्रिकेटमध्ये, हे धाव धावतानाच आपल्याला निदर्शनात येते। पूर्ण गडी बाद झालेत अक्षयच्या स्वरूपामध्ये आणि विक्रांत यांच्या स्वरूपामध्ये। प्रतिम असा फटका खेळून काढलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, एकच धाव असेल। बॅट खेळून काढलाय अमोल यांच्या फळीमधला फटका आहे, चौकार असेल 4 धावे करिता। डीप मिड विकेटच्या दिशेने हा चौकार, अमोल यांच्या पारीचा आगाज आहे। धाव संख्या पोहोचली 28 धावा, 1.5 चेंडूंचा खेळ, अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा। नितीन आहेत गोलंदाजीसाठी, एक चांगला फटका अगोदरच्या चेंडूवरती बघायला मिळाला अमोल यांच्या फळीमधला। यावेळेस मिश्रण होतं उंचावून मारण्याचा प्रयत्न, षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 29 धावा 2 गडी बाद बालाजी 11 संघ। दिनेश कुमार आले आहेत गोलंदाजीसाठी, ब्रेक थ्रू मिळून देण्याचं काम करत असतात संघाला, सुरुवातीच्या स्पेल मध्ये ते कार्य पूर्ण केलंय दिनेश कुमार यांनी। अशी गोलंदाजी दिनेश कुमार यांची, एकमेकांचे खेळ जाणून आहेत, मी सुरुवातीलाच बोललोय या बीएससी प्रीमियर लीग पर्व दुसऱ्या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की सर्व खेळाडू एकमेकांचे खेळ जाणून आहेत, ते खेळ जाणून असल्यामुळे मजाच वेगळी असते त्या क्रिकेटची, तीच मजा आपण घेतोय टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून। हाताने खेळून दिला एक क्षेत्ररक्षक चुकले, दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न, यशस्वीरित्या पूर्ण झाली दुसरी धाव, एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये।
31 धावा 10 फलकावरती आहेत, ऑन स्ट्राइक अमोल। अप्रतिम अशी भेदक मारा करतायत गोलंदाजी मार्फत दिनेश कुमार, संधी देत नाहीयेत फलंदाजाला। उंचावून मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, झेल पूर्ण केलाय नितीन यांनी आणि खेळी आपली अपूर्ण ठेवली आहे अमोल तरमळे यांनी। माघारी परततील तंबूच्या आसऱ्याला, अलगदरित्या हा झेल पूर्ण केलाय नितीन यांनी। ऍक्शन रिप्ले आपण बघू शकता या झेलचा। मनोमन निराश असतील अमोल, अमोल यांना अनमोल संधी होती आज खेळण्याची, परंतु ती अनमोल संधी गमावून माघारी परततायत तंबूच्या आसऱ्याला। अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकाचे, दोन चेंडू शिल्लक आहेत। धावसंख्या 31 धावा, तिसरा गडी बाद, नवीन फलंदाज गेले आहेत डॉक्टर मनीष। हाय हँडसम डॉक्टर मनीष, चांगले फलंदाज आहेत, बीएससी संघाचं प्रतिनिधित्व करतायत, बीएससी प्रीमियर लीग पर्व दुसरे, मुख्य आयोजक आहेत बीएससी बुलढाणा स्पोर्ट क्लब। चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होता, चुकले डॉक्टर मनीष। निर्धाव चेंडू असेल, कुठली धाव नाहीये, केवळ दोन धावा दिल्यात आपल्या पाच चेंडू मध्ये दिनेश कुमार यांनी। चांगली गोलंदाजी बघायला मिळते, लावली पाहायला मिळाली, आक्रमण करण्याचा प्रयत्न होता परंतु पारखून घेतले फलंदाजाला यावेळेस गोलंदाजांनी। केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल। षटक समाप्ती, तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32 धावा, 32 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स। चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळालंय दिनेश कुमार यांच्याकडनं, दोन षटकामध्ये केवळ 18 धावा देऊन दोन गडी माघारी परतवले, एक चांगलं प्रदर्शन बीएससी प्रीमियर लीग पर्व दुसऱ्या या स्पर्धेच्या माध्यमातून। अभिनंदन असेल दिनेश कुमार यांचं, जिकडे तिकडे चो इकडे दिनेश कुमार, दिनेश कुमार। मध्ये बदल, वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले आहेत आणि संघासाठी चौथं षटक अमिल शेख। सामना चार षटकानंतर, ड्रिंक्स ब्रेक होणार नाही याची खात्री असू द्या, सामना कंटिन्यू करायचा आहे आपल्याला चार षटकानंतर। ऑन स्ट्राइक असतील मनीष, चेंडू होता त्याच प्रकारचा फटका सुद्धा कवरच्या दिशेने, अमित शेख यांनी अगोदरच बघवलंय, पैदलावली करतायत, स्टेपचा प्रयत्न करतायत फलंदाज, स्टान्स चेंज करतायत आपली, त्यामुळं वारंवार त्याच लेंथ वरती गोलंदाजी व्हायला पाहिजे, त्याच प्रकारे गोलंदाजी बघायस मिळते अमिल यांची पहिल्या चेंडू पासून। स्लॉट मध्ये चेंडू होता, बळ अपुरा आहे,
चौकार असेल, डीप मिड विकेटच्या दिशेने हा चौकार येतोय, चार धावे करिता। ऍक्शन रिप्ले बघू शकता, अडवण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाला, अजिंक्य होते सीमारेषेवरती तैनात। अडतीस धावा धाव फलकावरती, 3.2 चेंडूंचा खेळ। मात्र लोअर फुल तो चेंडू होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहेत। एकाच धावेवरती समाधान। आता मात्र स्ट्राइकला आलेत लिटिल मास्टर रवी काळे। प्रतिम असं टायमिंग, तितका चांगला फटका आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण विपिन सिंह यांचं। दोन धावा वाचवल्यात संघासाठी। क्रिकेटमध्ये बघा आपल्याला काय काय बघायला मिळालंय, सुंदर असं टायमिंग बघायला मिळालंय रवी काळे यांचं, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा विपिन सिंह यांचं आणि तितकं चांगलं गॅदर सुद्धा अमिल यांचं। मध्ये बरच काही मागच्या चेंडूवरती बघायला मिळालंय आपल्याला। स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, शॉट फाईन लेगच्या दिशेने नितीन आहेत तैनात। सुंदर असं क्षेत्ररक्षण, शेवटचा चेंडू असेल या षटकाचा। रन्स लॉस ऑफ 3 विकेट। स्वीच हिट खेळण्याचा प्रयत्न होता मनीष यांचा, षटक समाप्ती। चार षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 42 धावा, 42 रन्स। चार षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा। सामना कंटिन्यू करायचा आहे, ड्रिंक्स ब्रेक आपण नाही ठेवणार, सामना कंटिन्यू। गोलंदाजीसाठी आले डावखुरे गोलंदाज, वेगवान गोलंदाज आदित्य काळवागे।
त्यांच्या अगदी समोर यॉर्क स्वरूपाचा हा चेंडू आदित्य यांचा, समजू शकले नाही रवी काळे। केवळ एकच धाव अर्जित असेल, चेंडू होता सुंदर फटका, तितक चांगलं क्षेत्ररक्षण करतायत विपिन सिंह। समोरून मारण्याचा प्रयत्न, अगोदरच समजून चुकले होते आदित्य। दोन धावा अर्जित असतील, अजिंक्य होते क्षेत्ररक्षक। तीन गोलंदाजी भेदक मारा होतोय आदित्य काळवागे यांच्याकडनं, कुठल्याच प्रकारची संधी देत नाही, एक प्रकारे बांधून ठेवलंय फलंदाजाला। डॉट बॉल असेल, अप्रतिम असं टायमिंग आहे। हवेमध्ये चेंडू पाठलाग होतोय क्षेत्ररक्षकाचा, चौकार चार धावे करिता सीमारेषेपार। लिटिल मास्टर एक लय मध्ये आहेत, एक उमदा टायमिंग आहे त्यांच्याकडे, ऍक्शन रिप्ले नक्कीच बघता येईल। जो दमखम आहे तो दाखवला या चेंडूवरती, चौकार प्राप्त केलाय लॉंगॉपच्या दिशेने रवी यांनी। पन्नास धावा पूर्ण झाले आहेत, असा फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार, षटकाची सुद्धा समाप्ती। पाच षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 54 धावा, तीन गडी बाद। इथून पुढे बघण्यासारखं असेल, शेवटचे षटक असतात, शेवटच्या षटकामध्ये फटकेबाजी बघायला मिळत असते, त्याचप्रकारे डेथ ओव्हर स्पेशालिस्ट आपली बाजू मांडत असतात आणि आपली गोलंदाजी त्याच प्रकारे करत असतात। बरच काही बघण्यासारखं असते शेवटच्या षटकांमध्ये। आम्ही लालित गोलंदाजीसाठी, ऑन स्ट्राईक असतील मनीष, यांच्याकडे क्षमता आहे, मोठे मोठे फटके खेळू शकतात मनीष। बाउंड करून मारण्याचा प्रयत्न, स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण अमिल यांचं। डॉट बॉल येतोय, बीएससी प्रीमियर लीग पर्व, दुसरी एक उत्तेजना, नवीन उत्तेजना, प्रेरणा मिळते खेळाडूंना, नवनवीन खेळाडूंना, वरिष्ठांचे अनुभव सुद्धा ऐकायला मिळत असतात, त्याच प्रकारचं आयोजन आहे। कवरच्या दिशेने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक तैनात, एका धावेवरती समाधान मानावं लागेल। एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अमिल यांच्याकडनं, फलंदाजाला कुठल्याही प्रकारची संधी देत नाहीये, मोठा फटका खेळण्यासाठी फलंदाज सरसावतायत परंतु कुठल्याच प्रकारची संधी नाहीये। स्विच हिट खेळून काढलाय क्षेत्ररक्षक तैनात आहेत, दोन धावा अर्जित केल्या आहेत, सुंदर असा स्विच हिट होता रवी काळे यांचा। क्षेत्ररक्षण तितकं चांगलं, चुस्त क्षेत्ररक्षक म्हणावं लागल,
अंतिम असा चेंडू, बाकीचं कार्य पूर्ण केलं यष्टी रक्षक। शुभम शेवाळे यांनी यष्टी रक्षण केलंय। फटका मारण्याच्या नादामध्ये फसले आहेत, डॉट बॉल येलोय, ऑन स्ट्राइक असतील रवी। परत एकदा स्टेप आउट करून खेळतायत, वारंवार स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न पैदलावली पाहायला मिळते फलंदाजाकडनं। एकच धाव असेल, हेच तर वैशिष्ट्य असते डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाजाचं। कुठल्याही प्रकारची संधी तुम्ही फलंदाजाला देऊ नका, धाव संख्येला गती देऊ नका, त्यासाठीच तुम्हाला या शेवटच्या षटकांमध्ये निवडल्या जाते, त्यास पात्र ठरतायत अमिल। अप्रतिम गोलंदाजी आहे, षटक समाप्ती डॉट बॉलने, षटक समाप्ती 58 धावा धाव फलकावरती आहेत, 6 षटकांचा खेळ संपलाय, 3 गडी बाद। शेवटचे 2 षटक असतील या डावाचे, त्या 2 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारतील बघण्यासारखं असेल बालाजी 11। 58 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स। गोलंदाजीसाठी आलेत आदित्य, ऑन स्ट्राइक रवी। सुंदर असा स्लॉग स्वीप आहे, तितकं चांगलं पुरेसं बळ त्याला फळीमधनं मिळालंय। अप्रतिम असा फटका, सीमारेषेपार जातोय षटकार रवी काळे यांच्या फळीमधला। लिटिल मास्टर ऑन फायर, सुंदर असा फटका, ऍक्शन रिप्ले आपण बघू शकता, काय सुंदर आणि अद्भुत टायमिंग दिसतंय आपल्याला या ऍक्शन रिप्ले मध्ये। धावसंख्या 64 धावा धाव फलकावरती। यावेळेस स्विच हिट आहे, क्षेत्ररक्षक तैनात, फटका फसलाय, झेल बाद असतील रवी काळे। लिटिल मास्टर आहेत, लिटिलच खेळी आहे परंतु महत्वपूर्ण आहे। माघारी परततील रवी काळे, तेरा चेंडू मध्ये 24 धावांची अप्रतिम खेळी आहे रवी यांची। आदित्य काळवागे यांनी माघारी परतवलंय, मिश्रण आहे गोलंदाजीमध्ये, गोलंदाजी हा प्रकारच गती परिवर्तन असो, मिश्रण असो, स्लोअर वन असो। नवीन फलंदाज आलेत आकाश पवार, आकाश पवार एक डावखुरे फलंदाज आहेत।
64 धावा धाव फलकावरती आहेत, 6.2 चेंडूंचा खेळ, ऑन स्ट्राइक आकाश। पहिला चेंडू रिवर्स हिट मारण्याचा प्रयत्न, एकाच धावेवरती समाधान, कुठेतरी गरज आहे मोठ्या फटकेबाजीची बालाजी इलेवन संघाला, जेणेकरून धाव संख्या एक तगडी उभारता येईल। शिव मार्बल इलेवन संघाचं कमबॅक आहे चांगलं, अगोदरच्या सामन्यामध्ये जरी पराभव झाला असला तरी या सामन्यामध्ये जोमानं गोलंदाजीमध्ये एक आपलं वर्चस्व स्थापन केलंय। यावेळेस फुल टोच चेंडू आहे, लोअर फुल टोच चेंडू, आणि तितकंच चांगलं त्याला बळ फळीमधनं मिळालंय। चौकार जातोय चार धावीकरिता डीप स्क्वेअर लेगच्या माध्यमातून। सुंदर असा फटका खेळून काढलाय डीपला आहे विपिन सिंह, त्यामुळे धावा अर्जित केल्या, चांगली रनिंग बिटवीन द विकेट मनीष आणि आकाश यांच्यामध्ये। अप्रतिम फटका आहे, स्लॉट मध्ये चेंडू होता परंतु झेले तितकाच चांगला, षटक समाप्ती आणि माघारी परतावं लागल मनीष यांना। सात षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 71 धावा, 5 गडी बाद बालाजी इलेवन संघ। शेवटचं षटक असेल या डावाचं, 71 धावांपर्यंत मजल मारलेली आहे बालाजी इलेवन संघाने। आता मात्र हिटमॅन मधून जात आहेत निखिल निकस, एक पॉवर झोन आहे ज्यांच्याकडे, पॉवर हिटिंग आहे, बघूया कशा प्रकारे या षटकाला पार पाडतील, या डावाला पार पाडतील। एका फिनिशरच्या रूपामध्ये आज संधी मिळाली आहे निखिल यांना। शेवटचे षटक घेऊन आले आहेत विपिन सिंह राजपूत, सामना करण्यासाठी आहेत आकाश। तीन फटका आहे, टायमिंग उमदा टायमिंग, सुंदर फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक टप्पा चौकार सीमारेषेपार। टायमिंगच इतकी जोरदार होती की सीमारेषेला पार करण्यास भाग पाडले चेंडूला। ऍक्शन रिप्ले बघू शकता आपण, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आकाश यांच्या डावखुऱ्या फळीमधून हा फटका आहे। परत एकदा सज्ज असतील, समोरच्या चेंडू मध्ये काय करतील बघण्यासारखं असेल। यावेळेस मात्र युवक मध्ये चेंडू, एकच धाव असेल, स्ट्राईक रोटेट होईल आणि फिनिशरच्या रूपामध्ये जे मानल्या जातात निखिल निकस ऑन स्ट्राईक असतील। विपिन सिंह आणि निखिल निकस यांच्यामधला खेळ बघण्यासारखा असेल, षटकही शेवटचा आहे, काहीच चेंडू शिल्लक राहिलेत, चार चेंडू शिल्लक आहेत, बघूया धाव संख्या 76 धावा।
तीन फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. बराच वेळ हवेमध्ये निर्जन स्थळी हा चेंडू होता. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. दोन धावा अर्जित केल्या आहेत. 78 धावा 78 रन्स लॉस ऑफ 5 विकेट्स. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली आहे शिव मार्बल 11 संघाकडनं. तीन फटका आहे, सुंदर आहे, टायमिंग उमदा आहे. तितकं चांगलं क्षेत्र रक्षण आदित्य यांचं. जितक्याही असो धावा वाचवल्या आहेत संघासाठी. दोन धावा आपल्या संघासाठी वाचवल्या आहेत. शेवटच्या क्षणी पायाचं टोक लावून हा चेंडू सीमारेषेपार जाताना अडवलाय. यावेळेस फुलटो चेंडू बळ अपुरं पडले आणि झेलबाद असतील निखिल निकस. फिनिशरची पारी या ठिकाणी संपली आहे. माघारी परततील. लास्ट बॉल शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी जात आहेत किशोर दादा पाटील. किशोर दादा पाटील गेले आहेत. शेवटचा चेंडू आहे या डावाचा. धाव संख्या आहे 80 धावा. षटकार खेचत आहेत की चौकार बघण्यासारखं असेल. अजूनही तो जोश आणि ती उम्मीद कायम आहे. ऑन स्ट्राईक किशोर दादा पाटील. डॉट बॉल ने समाप्ती केली आहे आणि या डावाची समाप्ती झाली आहे. 81 धावाचं आव्हान असेल निर्धारित 8 षटकांमध्ये शिव मार्बल 11 संघाला. लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवतील बालाजी 11 संघ.
गोलंदाजी साठी शुभम असतील ऑन स्ट्राइक डाऊ खुरे फलंदाज। ला चेंडू शुभम शेवाळे यांनी खेळून काढलाय, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण झाले, ज्या खेळीसाठी प्रसिद्ध आहेत शुभम शेवाळे। मैदानावरती जोपर्यंत असतात तोपर्यंत त्यांच्याकडनं चांगलेच कार्य घडत असते, मागच्या बीपीएल सीझन मध्ये सुद्धा चांगली झळाळी प्राप्त केली होती शुभम शेवाळे यांनी। हाताने टोलावून दिलाय शॉट फाइन लेगच्या दिशेने, एक धाव पूर्ण केली आहे। क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना अक्षय आपल्या बाजूनं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण सजवताना बॉल येतोय, थर्ड मॅनच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न होता, असा फटका शुभम यांच्या फळीमधनं बघायला मिळालाय। चौकार येतोय, चार धावे करीता ऍक्शन रिप्ले बघू शकता आपण, हलक्या हाताने फळीला टच केलंय आणि चौकार प्राप्त केलाय। धाव संख्या 6 धावा, प्रस्तीम असा फटका आहे, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चुकलेत आणि लॉंग ऑनच्या दिशेने जे क्षेत्ररक्षक होते ते सुद्धा चुकलेत, याचं रूपांतर चौकारामध्ये झालंय। चौकार येतोय चार धावे करिता सीमा रेषेपार शुभम शेवाळे यांच्या फळीमधन, प्रयत्न चांगला होता अमोल तरमळे यांचा, परंतु त्या प्रयत्नांची पराकाष्ठा झालेली नाहीये, चौकार प्राप्त होतोय चार धावे करिता। परत एकदा थर्ड मॅनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, षटक समाप्ती असेल, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11 धावा, एक चांगली सुरुवात आहे शुभम आणि सचिन मिसाळ यांच्याकडनं। गोलंदाजीचा भार घेऊन आलेत विक्रांत गुळवे, सामना करण्यासाठी असतील शुभम शेवाळे, 81 धावाचं तगडं आव्हान आहे। दोन्ही संघ समतुल्य असे संघ आहेत, पहिला चेंडू उंचावून मारण्याचा प्रयत्न, माहिती आहे त्यांना
मिड ऑफ फन आत मध्ये आहे, मिड ऑफच्या वरून मारण्याचा प्रयत्न, बॅट ची कडा घेतलीये, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. थर्ड मॅनच्या दिशेमध्ये एक धाव अर्जित केली आहे शुभम यांनी. स्लॉट मध्ये चेंडू होता, सुंदर असा टायमिंग आहे, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आहे, धावा वाचल्या आहेत, बरंच काही बघायला मिळते आपल्याला चेंडूंवरती. फटकाही तितकाच चांगला होता, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा अमोल यांच्याकडनं, अनमोल असं क्षेत्ररक्षण. पाइन लीगच्या दिशेमध्ये मारण्याचा प्रयत्न होता, एक धाव अर्जित असेल. चौदा धावा धाव फलकावरती आहे, 1.3 चेंडूंचा खेळ, अजूनही ब्रेक थ्रू मिळालेला नाहीये. ब्रेक थ्रू मिळवून देण्याचं काम कोण करेल बघण्यासारखं असेल. क्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न होतोय वारंवार सचिन मिसाळ यांच्याकडनं, डॉट बॉल येतोय, दबाव नक्कीच वाढेल. विक्रांत आहेत गोलंदाज, आपले अनुभव पणाला लावतायत. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू आहे, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, डीप मिड विकेटच्या दिशेने रवी काळे लिटिल मास्टर. एक दोन धावा काढतायत, चौकार येईल तिथे चौकार मारतायत. अशा प्रकारची गती जर असेल सरासरीची तर विजय नक्कीच हा सहजासहजी असेल, परंतु कमबॅक कसा असेल गोलंदाजाचे तोही एक महत्वाचा प्रश्न या सामन्यामध्ये. अजूनही कुणाला यश प्राप्त झालेलं नाही ब्रेक थ्रू मिळवून देण्यासाठी, प्रयत्न असतील अतून आत गोलंदाजाचे. चांगल्या प्रकारची फेकी आपल्याला मागच्या चेंडूवरती बघायला मिळाली क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16 धावा, 0 बाद आहेत. 36 चेंडूमध्ये 65 धावांची आवश्यकता आहे, 36 चेंडू आणि 65 धावा. 10.83 सरासरीने ह्या धावा पूर्ण करायच्या आहेत. 36 चेंडू आणि 65 धावा. कुठेतरी कोणाला तरी एक बाजू आपली मांडावी लागेल, खंबीरपणे संघामध्ये उभं राहावं लागेल फलंदाजी मार्फत. सचिन मिसाळ आणि शुभम शेवाळे ही जोडी अजूनही सलामीला आलेली मैदानावरती कायम आहे. गोलंदाजीमध्ये अक्षय आलेले आहेत, अक्षय जाधव.
ऑन स्ट्राइक असतील शुभम शुभम शेवाळे यांच्याकडे क्षमता आहे जोपर्यंत ते मैदानावरती आहेत गोलंदाजाच्या तंबूमध्ये घबराटच असते कारण की क्षमता आहे अनुभव आहे टाइमिंग चांगला असते शॉट सिलेक्शन चांगला असते त्यांचं अक्षय यांना एक जोखीमच पत्करावी लागेल कारण की आपण एका विस्फोटक फलंदाजा विरुद्ध गोलंदाजी करतोय प्रतिम असा फटका धावा धाव फलकावरती दोन धावा अर्जित केल्या कव्हरच्या दिशेने शुभम शेवाळे यांनी फटका खेळून अतिरिक्त धाव जोडल्या जाईल व्हाईट बॉल येतोय 19 धावा धाव फलकावरती लावली पाहायला मिळाले शुभम यांच्या फळी मधन तितकं चांगलं क्षेत्ररक्षण विक्रांत एक धाव असेल एका धावावरती समाधान मानावं लागेल 20 धावा धाव फलकावरती लागले आहेत आता मात्र असतील सचिन मिसाळ चांगला होता आपला स्टान्स चेंज करून फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर पॉइंटच्या दिशेने बॅट खेळण्याचा प्रयत्न एकच धाव असेल फटक्यांची निवड करता येत नाहीये निराश असतील मनोमन शुभम अतिरिक्त धाव जोडल्या जाईल 23 धावा धाव फलकावरती 2.4 चेंडूंचा खेळ बत्तीस चेंडू आणि अठ्ठावन्न धावा नो बॉल असेल कशा प्रकारचा फायदा घेत फलंदाज बघण्यासारखा आहे संधी असते चेंडूवरती फटका खेळण्याची अगदी फ्री माइंडने क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल फ्री हिट होता आपल्याकडे त्याचा फायदा आपण घेऊ शकले नाहीत केवळ एकच धाव असेल एका धावेने धावसंख्या पुढे सरसावेल 25 धावा शेवटचा चेंडू या षटकाचा स्विच हिटच्या माध्यमातून हा फटका खेळून काढलाय हवेमध्ये बराच वेळ आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवून देण्याचं काम केलंय अक्षय जाधव यांनी तितका चांगला झेल पूर्ण केलाय षटक समाप्ती पंचवीस धावा महागावी परतलेत शुभम शेवाळे क्रिश यांनी हा झेल पूर्ण केलाय क्रिश बेंडवाल स्विच हिटचा फटका मारण्याचा प्रयत्न आउटफील्ड चांगली आहे आउटफील्डचा फायदा घेण्याचा प्रयत्न होता शुभम यांचा परंतु चुकलेत आणि झेलबाद झालेत एक महत्वपूर्ण गडी बाद होतोय आता मात्र नवीन फलंदाज असतील
अमिल शेख। गोलंदाजी मध्ये सुद्धा बदल पाहायला मिळेल, नवीन फलंदाज आणि गोलंदाजी मध्ये बदल, किशोर दादा पाटील। चेंडू वरती एक धाव काढून स्ट्राइक रोटीत केली आहे, अमिल यांना स्ट्राइक वरती आणून ठेवलंय। एक मिश्रण होतं चेंडू मध्ये, लालसा देण्याचा प्रयत्न होता आणि त्या लालसेला बळी पडण्याचा सुद्धा प्रयत्न, परंतु चेंडू मिस झालाय। डॉट बॉल येतोय, हलक्या हाताने सन्मान दिलाय, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या गोलंदाजी मार्फत किशोर दादा पाटील। तारुण्यालाही लाजवेल असं क्षेत्ररक्षण आहे, गोलंदाजी सुद्धा अजून दमखम आहे। स्वरूपाचा चेंडू सुंदर असा टोलावलाय, चौकार प्राप्त होतोय चार धावीकरिता डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, सीमारेषेपार सचिन यांच्या फळीमधला हा चौकार देतोय धावसंख्येला आकार। 31 धावा धाव फलकावरती, एकदा त्याच उम्मीदीने त्याच जोशाने फटका खेळून काढला, आउटफील्ड तेज आहे त्या ठिकाणी, यावेळेस मात्र शॉर्ट फाइंड लेगच्या दिशेने चौकार अर्जित आहे। सलग दुसरा चौकार येतोय सचिन मिसाळ यांच्या फळीमधला, ऍक्शन रिप्ले होतोय टेनिस क्रिकेट डॉट इन च्या माध्यमातून, यूट्यूब लाईव्ह च्या माध्यमातून आपल्याला जे प्रेक्षक जोडले आहेत त्यांचं सहर्ष स्वागत असेल पीएससी प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून। चिट खेळण्याचा प्रयत्न, निखिल निकस आहे थर्ड मॅनच्या भूमिकेमध्ये, पायाचा वेध घेतलाय लेग बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडण्यात येईल आणि षटक समाप्ती असेल। चार षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 35 धावा, 35 रन्स आफ्टर 4 ओव्हर्स। छत्तीस धावा बरोबर, लवकरात लवकर ड्रिंक्स आटपायची आहे।
फलंदाजीसाठी परत एकदा सज्ज विक्रांत गुळवे, ऑन स्ट्राइक असतील सचिन मिसाळ। चोवीस चेंडू मध्ये 45 धावांची आवश्यकता आहे, 45 रन्स रिक्वायर्ड इन 24 बॉल्स। स्लॉट मध्ये चेंडू होता जोरदार प्रहार, तितक चांगलं क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मदन पाटील यांचं। बीएससी प्रीमियर लीग मध्ये केपी आहेत, सीपी आहेत, एमपी आहेत, एबी सुद्धा आहे। टप्प्याचा चेंडू जोरदार प्रहार, क्षेत्ररक्षक तैनात असल्यामुळे निश्चितच एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल अमिल यांना। बीएससी प्रीमियर लीग मध्ये सांगत होतो मी, सीपी आहेत, सीपी मीन्स चंद्रकांत पाटील, केपी मीन्स किशोर पाटील आणि एमपी मीन्स मदन पाटील। स्टान्स चेंज करून मारणं फार अवघड असतं, परंतु प्रयत्न होतोय, वारंवार अतिरिक्त धाव जोडल्या जाईल। व्हाइट बॉल येतोय, धाव संख्या 39 धावा, 39 रन्स, लॉस ऑफ वन विकेट। यावेळेस मात्र त्रिफळाचीच असतील, माघारी परतावं लागेल सचिन मिसाळ यांना। हा लागलेला दुसरा झटका आहे शिव मार्बल इलेव्हन संघाला। नवीन फलंदाज प्रवेश करतायत विपिन सिंह राजपूत। आमचे मित्र आदरणीय सचिन दादा राजपूत यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय, सकाळपासून हजेरी नाही, आपली कमतरता होती ती कमतरता पूर्ण केली आहे, स्वागत असेल त्यांचं बीएससी प्रीमियर लीग मध्ये। नवीन फलंदाज गेलेत विपिन सिंह राजपूत। लावली पाहायला मिळाली समोर येऊन चेंडू खेळून काढलाय, चांगलं क्षेत्ररक्षण, निश्चितच धावा वाचल्या आहेत संघासाठी। प्रतिम असा कट केला कव्हर पॉइंटच्या दिशेने, दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण करतील। धाव संख्या पोहोचली 43 धावा, 19 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे, 19 चेंडू आणि 38 धावा। प्रतिम फटका अक्रॉस द बॅट, सुंदर आणि बळही तितकाच पुरेसा, षटकार जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने, हा षटकार येतोय विपिन सिंह यांच्या फळीमधन। ऍक्शन रिप्ले आपण बघू शकता युट्यूबच्या माध्यमातून, टेनिस क्रिकेट डॉट इन थेट प्रक्षेपण करतोय या बीएससी प्रीमियर लीग स्पर्धेचं। अठरा चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता,
18 चेंडू आणि 32 धावा। चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे। अनुभवी आमिल अजूनही मैदानावरती आहेत। विपिन सिंह यांच्याकडे सुद्धा अनुभव आहे। गोलंदाजी मध्ये बदल आहे। गोलंदाजी साठी आलेत निखिल। निखिल यांच्यावरती दारुमदार असेल। अतिरिक्त धाव वाइट बॉल येतोय डाव्या यष्टीला सोडताना चेंडू आणि 50 धावा पूर्ण झाले आहेत। 18 चेंडू आणि 31 धावा। अगोदरच सामना रोमहर्षकतेमध्ये आहे आणि तुम्ही त्यामध्ये जर अशा प्रकारचे चेंडू टाकसाल तर नक्की संकटामध्ये असेल संघ। तीच दिशा तोच चेंडू आणि तेच क्षेत्ररक्षक आणि तोच यष्टीरक्षक आणि अतिरिक्त धाव। आता हवे असतील 18 चेंडू मध्ये 30 धावा। 18 चेंडू 30 धावा। अप्रतिम असा फटका खेळून काढला कव्हर पॉइंटच्या दिशेने। क्षेत्ररक्षण थोडस चुकीला माफी नाहीये। सौकार येतोय 4 धावे करिता सीमारेषेपार अमिल यांच्या फळीमधन। कट करण्याचा प्रयत्न झेलबाद झालेत। सुंदर असा झेल यष्टी रक्षक विक्रांत यांनी पूर्ण केलाय। महत्वपूर्ण झटका अगदी वेळेच्या अगोदर दिल्या गेलाय। अमिल माघारी परततायत। फलंदाज असतील आदित्य। आदित्य यांच्याकडे मोठी फटके खेळण्याची क्षमता आहे। मोठे फटके खेळतायत। आपल्या व्यक्तिमत्वाला साजेशी अशी खेळी करावी लागेल। संकटामधून बाहेर काढावं लागेल संघाला। 55 धावा धावा फलकावरती आहेत। 2 गडी बाद आहेत। 16 चेंडू आणि 26 धावा। 16 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता। आदित्य काळवागे समवेत आहेत। विपिन सिंह राजपूत एक स्ट्रॉंग झोन मानला जातो। पॉवर हिटिंग आहे आदित्य यांच्याकडे। निखिल असतील सज्ज गोलंदाजी मार्क वरती। पहिल्या चेंडू वरती झेलबाद झालेत आदित्य। अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न। सलग दुसरा गडी बाद केलाय निखिल यांनी आपल्या गोलंदाजी मार्फत। आदित्य माघारी परततायत। सामना हा जवळ आणलाय परंतु गडी बाद होण्याचा क्रम काही मिटेना। नवीन फलंदाज आहेत दिनेश कुमार। ऑन हॅट्रिक असतील निखिल निकस। एका अडचणीमध्ये आहे। एक संकट ओढावलेलं आहे संघावरती। त्या संकटाला कसं बाहेर काढतील बघण्यासारखं असेल। ना पद बड़ा ना कद बड़ा मुसीबत में जो खड़ा वही सबसे बड़ा। त्याच प्रकारची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावी लागेल दोन्ही फलंदाजा मार्फत।
स्ट्राइक असतील दिनेश कुमार। कट करण्याचा प्रयत्न, लेंथ कायम आहे, गती कायम आहे। अतिरिक्त खेळाडू नो बॉल येतोय, फ्री हिट असेल। जे जाळं असतं पसरलेलं त्या जाळ्यामध्ये एक विशिष्ट एक ठराविक एक मर्यादा असते खेळाडूंची, त्या मर्यादेचं उल्लंघन झालं त्यामुळे हा नो बॉल असेल आणि फ्री हिट असेल दिनेश कुमार यांना। यावेळेस मात्र 30 दशा 30 गती कायम आहे। डॉट बॉल येतोय, दबाव नक्कीच वाढेल फलंदाजावरती। 56 धावा धाव फलकावरती आहेत, 14 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता, 14 चेंडू 25 धावा। दिनेश कुमार अगर ले चले तो सबको ले चले। डॉट बॉल असेल, बॉल असेल। 6 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 56 धावा, 3 गडी बाद। चार गडी बाद आहेत, 56 धावा धाव फलकावरती, 12 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता। किशोरदादा पाटील असतील गोलंदाजी मार्क वरती, विपिन सिंह राजपूत यांना काहीतरी करामत करावी लागेल। 12 चेंडू 25 धावा आहेत, एक रोम आवश्यकता वाढली या सामन्याची। फटका अप्रतिम आहे, बघूया बळ पुरेसा आहे की नाही। झेल पूर्ण झालाय, झेल अलगत रित्या पूर्ण केलाय अक्षय यांनी आणि माघारी परतावं लागेल विपिन सिंह यांना। 5वा गडी बाद होतोय शिव मार्बल इलेव्हन संघाचा। आता मात्र संकटात अडकलाय संघ। दिनेश कुमार मैदानावरती आहेत अजून, ज्यांच्याकडे क्षमता आहे मोठे मोठे फटके खेळण्यात जे सज्ज असतात। बघूया, अनिश्चिततेचा खेळ असल्यामुळे आपण प्रेडिक्शन ठरवू शकत नाही। किशोरदादा पाटील यांनी हा ब्रेक थ्रू मिळून दिलाय महत्वपूर्ण विपिन सिंह यांच्या माध्यमातून। केपी किशोरदादा पाटील अप्रतिम असा फटका आहे शुभम यांच्या फळीमधला, चौकार जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने। ऍक्शन रिप्ले बघतोय आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून। पडल्यानंतर आक्रमक पवित्रा तो फळीमधला दिसतोय, चौकार, 4 धावे करता सीमारेषेपार। अप्रतिम असा फटका, रिलीज प्रेशर रिलीज फटका म्हणावा लागेल। 60 धावा पूर्ण झाल्या आहेत, 10 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता, 10 चेंडू 21 धावा। यावेळेस मात्र फटका चुकलाय आणि स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये झेल बाद। शुभम माघारी परततायत आणि दुसरा ब्रेक थ्रू मिळून दिलाय। अगोदरच्या चेंडूवरती सुंदर असा फटका लगावलाय चौकार, प्रेशर रिलीज केला होता त्यानंतर सुद्धा फटका खेळण्याचा प्रयत्नाच्या नादामध्ये माघारी परतलेत शुभम। समोरच्या सामन्याचं नाणेफेक करून घ्यावं दोन्ही संघ कर्णधार अर्जुन आणि गणेश यांना विनंती असेल की नाणेफेकीचा कोल करून घ्यावा। रेडिएटर 11 आणि BSC स्पार्टन संघ, आदरणीय
बाबाराव जाधव काका या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपल्याला उपलब्ध आहेत. नवीन फलंदाज आलेत अजिंक्य. आठ चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. दिनेश कुमार आहेत. दिनेश कुमार यांना काहीतरी करावं लागेल. गोलंदाजी मार्फत चांगलं कार्य पार पाडलंय आजच्या दिवसामध्ये बीएससी प्रीमियर लीग पर्व दुसरे या सत्रात. उलटो चेंडू आहे, मिश्रण आहे, वन बाउंस चौका जातोय चार धावेकरिता सीमारेषेपार. लॉंगांच्या दिशेने हा फटका खेळून काढला होता. पडल्या पडल्यास त्यावरती मोहर लिहिली होती चौकाराची आणि तो चौकार प्राप्त झालाय. 65 धावा धाव फलकावरती, 7 चेंडू आणि 16 धावा, 7 चेंडू 16 धावा, 16 रन्स रिक्वायर्ड इन 7 बॉल्स ऑन स्ट्राइक दिनेश कुमार. अप्रतिम असा फटका कवरच्या दिशेने आहे. षटक समाप्ती. 66 धावा 7 षटकाच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 6 चेंडू आणि 15 धावा गोलंदाजावरती दारुमदार. गोलंदाजी तसेच आहेत अनुभवी आणि फलंदाजही तसेच आहेत फलंदाजी मार्फत अनुभवी. 6 चेंडू 15 धावा. साठी आहेत निखिल निखिल निकस. नक्कीच एक रोमार शकता आहे या सामन्याची. मनोरंजन होते प्रेक्षकांचं. पहिला चेंडू अप्रतिम फटका आहे. समाचार घेतलाय लॉंग ऑफच्या दिशेने षटकाराच्या सहाय्यानं. समालोचन कक्षावरनं 6 धावेकरिता षटकार जातोय सीमारेषेपार. ऍक्शन रिप्ले होतोय. पडल्यानंतर ज्या प्रकारे फळीमधनं बळ निघालंय त्याच प्रकारचा तो फटका जातोय सीमारेषेपार. षटकार षटकार. परत एकदा जोरदार प्रहार. मिड विकेटला प्लेयर डीप असल्यामुळे क्षेत्ररक्षक नक्कीच 2 धावा चोरण्यात यश मिळेल. 2 धावा अर्जित केल्या. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. एकूण 8 धावा हासिल झाल्यात. 15 धावा हव्या होत्या. आता मात्र हवा असतील 4 चेंडू आणि 7 धावा. काय सामना रंगवलाय. अभिनंदन असेल संघाचं. बीएससी प्रीमियर लीग पर्व दुसरे. मनोरंजन होते प्रेक्षकांचं. 4 चेंडू 7 धावा. प्रतिम असा फटका एक्स्ट्रा कवरच्या दिशेने यावेळेस टोळवलाय. दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न होतो की नाही बघावं लागेल. यावेळी चुकी आहे क्षेत्ररक्षकाची. चुकीला माफी नाहीये. 3 चेंडू 5 धावा. 2 धावा पूर्ण केल्या. दिनेश कुमार आहे मी अगोदरच बोललोय. मैं पहिलेच बोला दिनेश कुमार चल पडे तो सबके लग गए. ऑन स्ट्राइक असतील दिनेश कुमार. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडण्यात येईल. दिनेश कुमार यांनी त्यांचं काम पूर्ण केलंय. आता कार्य पूर्ण करायचं आहे अजिंक्य यांना. 2 चेंडू आणि 4 धावा. सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. टेनिस क्रिकेट डॉट इन च्या माध्यमातून बीएससी प्रीमियर लीग पर्व दुसऱ्या या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होत आहे. सामना तितकाच रोमहर्षक आहे. कम दिल वाली इस मॅच को ना देखे. 2 चेंडू 4 धावा.
एक बाईच्या स्वरूपामध्ये एक चेंडू तीन धावा, दोन धावा काढल्या तर सामना हा टाय होईल आणि चौकार आला तर हा विजयाचा चौकार असेल। बघाऊ काय होईल हे क्रिकेटच ठरवेल, कारण की जिंकणं क्रिकेटला आहे। टोलवून दिलाय अप्रतिम असा सामना, एका धावेनं हा सामना जिंकलाय बालाजी इलेवन संघाने। अभिनंदन असेल बालाजी इलेवन संघाचं आणि हा दुसरा विजय असेल या स्पर्धेमध्ये बालाजी इलेवन संघाचा। या सामन्याचे सामनावीर आहेत निखिल निकस, अभिनंदन असेल त्यांचं बीएससी प्रीमियर लीग पर्व दुसऱ्या स्पर्धेमध्ये। मी अगोदरच बोललोय चांगली गोलंदाजी असेल तर नक्कीच विजयाचा